हाय मामी, हाय कुठून आले तुम्ही? चिपळूण वरून आले. मी झोपलेलो टीव्हीचा आवाज बंद आहे. शंभू हे काय आहे हातामध्ये? काय रिटर्न गिफ्ट दे बघू दे. रिटिंग आहे. बापरे. आणि ही तू मॅडम इकडेच होतीस? आता नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे वेलन्सियाच्या फोन मधन. थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन. आणि दादा आलेला आहे हॉस्पिटल मध्ये. सो तुम्ही सगळेजण विचार करत असाल की बऱ्याच दिवस व्हिडिओज नाही आणि डायरेक्ट हे हॉस्पिटल मध्ये काय आहे. तर सुजित आजारी होता आणि सुजितला डेंग्यू झाला होता. आता ओके आहे आणि आज सुजितचा बर्थडे आहे. उद्या आहे. हा तर झालं, लाईन संपली ना? कुठला मच्छर चावला तुम्हाला? आणि हे ना वेलन्सिया एवढे मच्छर पासून हे करतात स्वतःला, एवढं सांभाळतात ना, मग काय त्यांना चावतात. इवन मी मी अन्वी आणि आरू गाढ झोपतो आणि आमच्या तिघींच्या बाजूला असं मच्छर मारत असतो. आम्हाला जरास चावायचं असलं ना तरी पण लगेच जागे. कसे धब्बे खाल्ली ना? मच्छर पासून सावध राहा. सांगा मच्छर पासून सावध राहा तुम्ही. मच्छर बेकार आहेत. प्लेटलेट आमच्या खूप डाऊन झाल्या होत्या. काय दादा कमी झाल्या होत्या? 1 लाख प्लेटलेट्स होते. कोणतरी आला असता हो प्लेटलेट्स देऊन कोण आला पाहिजे? पाचट मला पण लगेच संबंध. 1 लाख देऊन 1 मोबाईल यायला पाहिजे. पांडा अगं मी पांडा मामाने पांडा आणला. आणि दादाने आम्हाला आधीच सरप्राईज दिला. पण त्याच्या पण आधी दादा जेव्हा घरातनं निघाला ना अन्वीला सुजितला पप्पाने फोन केला आणि असं सांगितलं दादा शंभू अन्वी वेलन्सिया येत आहेत तुम्हाला सरप्राईज देणार. मोठा सरप्राईज Thank you for surprise.
पप्पांनी वाटलं होतं सगळं. माझी आईने पण डॉक्टर कडे. कोणाचा बर्थडे? हॅपी बर्थडे केला शंभू. कसं हॅपी बर्थडे बोललास नाही परत कर जा. असं बोलायचं हॅपी बर्थडे जा. आणि काकाने काय दिलं गिफ्ट? काय आणलं बबली गिफ्ट काय आणलं त्यांना. सो सकाळ झालेली आहे आणि अन्वीची स्कूलमध्ये काय अन्वी गरबा आहे ना. गरबा आहे आणि यारू आणि सुजित हॉस्पिटलमध्ये आहे आणि मी अन्वीला स्कूलमध्ये सोडायला चालले. तर आरू मागे लागले चला. पहना है पर मिला नहीं ना ज़्यादा. मस्त दिख रही टीचर. कशाला पप्पाला उठ. वेलकम वेलकम वेलकम. सो मंडळी आम्ही हॉस्पिटलमधनं घरी आलो. तुम्ही बघितलंच असाल हॉस्पिटलमध्ये सेलिब्रेशन काल रात्री केलं होतं आणि सो आज बर्थडे आहे सुजितचा आणि सुजित मस्त तब्येत झालेली आहे. तर फ्रेश वाटते का? थोडा विकनेस आहे. डेंग्यू बोलला की पूर्ण जेवतच नव्हता. पूर्ण अशक्तपणा आहे त्याला. आणि सुजितचा बर्थडे गिफ्ट सुजितच्या सरप्राईज माझ्याकडनं सुजितला सुजितच्या पैशात. खिचडी पण चांगली होती. खिचडी पण चांगली होती. हा वेलन्सी याने खिचडी दिली होती. सो त्याने थोडस हो तुपातली खिचडी म्हणून जरा फ्रेश झाला. आणि काय आणखीन जाऊ आता. आता निघालोय चव आली तर बघू. पार्टी काय करणार नाही. जरा फ्रेश झाल्यावर पार्टी सगळ्यांना. सगळ्यांचे कॉल आले. सगळ्यांनी बेस्ट विशेष दिले. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सुजितला. सो थँक्यू सो मच. त्याने मला वाटतं काही जणांना रिप्लाय काही जणांना कोणालाच रिप्लाय कोणालाच नाही गेले. त्याच्यामुळे सगळ्यांनी समजून घ्या. मोबाईलच नव्हता आला. मोबाईल घेतला कारण त्रास होता. हा म्हणून मग आता निघालोय आणि दादाकडे आलोय आणि दादाला घेऊन चाललोय. कुठे? सरप्राईज. चला आपण जाऊया. मग कुठे येते तुम्हाला आता पुढे? चला फुल गर्दी आहे ना वेलन्सी. उद्या दसरा आहे ना म्हणून गर्दी. विजय सेल्स में हार्दिक स्वागत आप सभी को.
नवरात्रि और दशहरे की हार्दिक शुभकामनाएं। विजय सेल्स में आपको मिलेंगे स्मार्टफोन्स, स्मार्ट टीवी, लैपटॉप, होम अप्लायंसेस और भी बहुत। दादा वरना दोन असे हात पण पाहिजे होते, डोका बिका दाबायला, डोका पण होते का असं कपाळ दाबायला पण हात यायला पाहिजे होते। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू बर्थडे स्पेशल बर्थडे स्पेशल आमच्या पिंकीताई केक घेऊन आलेले आहेत। वाव छान आहे, आणि डायरेक्ट मांगरून आलेलं छान दिसत आहे। सगळ्यांचे आयफोन त्याला जरास विकनेस आहे। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Mau, happy birthday to you, my
बार बार दिन ये आए, बार बार दिन ये काटे, बार बार दिन ये